नमस्कार, तुम्ही सगळे पाहताय श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू हा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचं अपडेट देतोय. पाठीमागच्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियामधून उठणाऱ्या अफवा आणि त्यातून होणारं लिंचिंग, म्हणजे जे काही गुन्हे होत आहेत, लोकांना मारलं जात आहे, बदललं जात आहे, प्रचंड असे गैरसमज पसरवले जात आहेत, या सगळ्या या सर्व गोष्टींपासून सुटका मिळण्यासाठी केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला एक समन केलं होतं, एक अपील केलं होतं की बघा, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपल्याला काही करता येईल का, या ज्या अफवा आहेत किंवा जे चुकीचे मेसेजेस आहेत जे सारखं व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड होत आहेत आणि त्यातून समाजात जे काही अनुचित प्रकार घडत आहेत त्याला थांबवण्यासाठी काय करता येईल का. यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे व्हॉट्सॲप ग्रुप्स. बऱ्याच वेळेला ॲडमिन्सला टार्गेट केले गेले व्हॉट्सॲपच्या, म्हणजे ॲडमिन ही तर खरं तर एक चांगली पोस्ट आहे, पण व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिनला ना तर काही पगार आहे, ना तर काही स्टेटस आहे, ना तर काही प्रिव्हिलेजेस आहेत. पण आता मात्र त्यांना या केसेसलाही सामना करावा लागत आहे, म्हणून व्हॉट्सॲपने ॲडमिनला थोडं एम्पावर करण्याचा प्रयत्न केला आहे. ॲडमिनच्या हातात बऱ्याच पॉवर्स दिलेत, जेणेकरून आपण जे कंपनीतले वगैरे ॲडमिन पाहतो, जे अधिकारी असतात, अगदी तशा प्रकारे एखाद्या व्हॉट्सॲप ग्रुपचा ॲडमिन अधिकाऱ्याएवढे प्रिव्हिलेजेस त्याला दिले गेलेले आहेत. म्हणजे काय की व्हॉट्सॲपच्या ग्रुपचं नाव बदलणे, व्हॉट्सॲपच्या ग्रुपचं आयकॉन बदलणे, व्हॉट्सॲपमध्ये कोण मेसेज करू शकतं किंवा कोण मेसेज करू शकत नाही हे ठरवणे, आणि व्हॉट्सॲपचे ॲडिशनल ॲडमिन बनवणे, या सगळ्या सेटिंग व्हॉट्सॲपने आता दिल्या आहेत. आज मी तुम्हाला व्हॉट्सॲपमधला एक अतिशय छोटा पण महत्त्वपूर्ण बदल सांगतोय, आणि माझं असं रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपचे ॲडमिन असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. मित्रांनो, बघा, आपण व्हॉट्सॲप ग्रुप निर्माण कशासाठी करतो, तर काही एक दोन तीन मोजके लोक असतात जे मोठ्या सर्कलमध्ये असतात आणि त्यांना तो जो मेसेज आहे, त्यांना जे माहिती प्राप्त होते ती खूप साऱ्या लोकांना पाठवायची असते, पोहोचवायची असते. पण त्यात होतं काय की आपण जे जे ग्रुप मेंबर्स ॲड करतो आहे ते ग्रुप मेंबर्स वेगवेगळी माहिती सारखं व्हॉट्सॲपवर टाकत राहतात, फॉरवर्ड करत राहतात, आणि त्याचा परिणाम असा होतो की अफवा पसरत राहतात आणि कधीकधी ॲडमिनवर केसेससुद्धा झालेले आहेत आणि ॲडमिनला मोठ्या कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला आहे. आता मात्र तुम्हाला जर खरंच व्हॉट्सॲप ग्रुप प्रोफेशनली चालवायचं असेल आणि बाकीच्या लोकांना फक्त माहिती पोहोचवायची आहे, त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स नको आहे, तर तुम्ही एक सेटिंग करू शकता. ती म्हणजे काय की तुम्ही व्हॉट्सॲपच्या पहिलं तर ग्रुप इन्फोमधून ग्रुप सेटिंगमधून एक टॅब दिसेल तुम्हाला, हू कॅन सेंड मेसेज. इथं तुम्हाला चित्रातही तो दिसतो आहे, बघा. पहिलं मी ग्रुप सेटिंगला जातो आहे, त्यानंतर हू कॅन सेंड मेसेज हा ऑप्शन दिसतो आहे. तुम्ही हू कॅन सेंड मेसेजला क्लिक केलं की तुम्ही तुम्हाला ऑप्शन येईल की ऑल पार्टिसिपंट्स, म्हणजे या ग्रुपमध्ये सगळे लोक मेसेज टाकू शकतील जे या ग्रुपचा भाग आहे, आणि दुसरा ओनली ॲडमिन्स, म्हणजे फक्त तेच लोक त्या ग्रुपमध्ये मेसेज टाकू शकतील जे ॲडमिन आहेत. मग तुम्ही म्हणाल की हे फीचर कशासाठी, तर बऱ्याच वेळेला नको असलेले पार्टिसिपंट्स जे आहेत त्यांना फक्त माहिती रिसीव करायची असते, बऱ्यापैकी त्यांचा जे त्यांच्याकडून जो मेसेजेस येतात ते अनवॉन्टेड असतात. सो अशा वेळेला आपण ओनली ॲडमिन्स हा ऑप्शन क्रिएट करू शकता, जेणेकरून तुमच्या ग्रुपमध्ये फक्त ॲडमिनच मेसेज टाकतील. आता असं होईल की 4-6 लोक आहेत की जे ज्यांना म्हणजे मेसेज टाकायला तुम्ही अलाव करू शकता, फक्त ॲडमिन मेसेज टाकू शकतील ह्या ग्रुपमध्ये तुम्ही जेव्हा ओनली ॲडमिन ही सेटिंग कराल तेव्हा. मग तरी पण तुम्हाला काही लोकांना मेसेज टाकायला अलाव करायचे, तर सिम्पली तुम्हाला त्याला काय करावं लागेल, त्या लोकांना ॲडमिन करावं लागेल. जसं की एखादा पत्रकारांचा ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये एक 8 पत्रकार आहेत आणि बाकीचे सामान्य नागरिक आहेत, त्या सामान्य नागरिकांना फक्त बातमी कळण्याशी मतलब असतो, तर तुम्ही जे 7-8 पत्रकार आहेत त्या सर्वांना ॲडमिन करून टाका, ते सर्वजण मेसेज टाकू शकतील, बाकीचे फक्त मेसेज पाहतील. आणि समजा बाकीच्या लोकांना काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर ते ग्रुप ॲडमिनला देतील आणि मग
ते काय करतील की ते ग्रुप ॲडमिन तुमच्या वतीने ती पोस्ट त्या ग्रुपमध्ये टाकतील. याच्यामध्ये आणखी एक करू शकता की जसं की एखादा काहीतरी सेन्सिटिव्ह विषय आहे, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, खूप सारे रँडमली मेसेजेस येत आहेत आणि तुम्हाला ते मेसेजेस अचानक थांबवायचे आहेत, तर तुम्ही काही दिवसासाठी किंवा काही वेळासाठी तुम्ही मेसेज ओनली ॲडमिन ही सेटिंग करू शकता आणि इतर वेळेला ऑल पार्टिसिपेंट करू शकता. कधीकधी असंही होईल की ग्रुपमधल्या एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस आहे आणि खूप साऱ्या लोकांना त्यांना शुभेच्छा द्यायच्यात आणि तुम्ही सेटिंग फक्त ओनली ॲडमिन केले, तर त्या एक दिवसापुरतं तुम्ही ते ॲडमिनची सेटिंग काढून ऑल पार्टिसिपंट हा ऑप्शन क्लिक करू शकता, जेणेकरून त्या एका दिवसापुरतं त्या किंवा तेवढ्या एका वेळेपुरते सर्व मेंबर मेसेज टाकतील आणि त्यांच्या शुभेच्छा त्या व्यक्तीला पोचतील आणि नंतर तुम्ही परत हू कॅन सेंड मेसेज या ग्रुप सेटिंगमध्ये जाऊन ओनली ॲडमिन ही सेटिंग करू शकता. तर मला असं वाटतं की हा सगळ्यात चांगला प्रकार आहे, खास करून बरेच सारे लोक आहेत जे ॲडमिन्स आहेत. विशेष करून आजचा हा व्हिडिओ माझा खरं तर सर्व व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनसाठीच आहे. सो मी आज विशेष रिक्वेस्ट व्हॉट्सॲप ॲडमिनवाल्यांनाच करेन की हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा आणि तुम्हाला जर इंग्रजी मोफत आणि घरी बसून शिकायचं असेल तर माझ्या श्याम सुंदर माने